नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विवेक शब्दांकुरिया यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामधील हिवाळी 2021 परीक्षांचे काही निकाल लागलेले आहेत, मात्र अजूनही अनेक शाखांचे निकाल लागलेले नाहीत. तर त्यांचे निकाल कधी लागणार या संदर्भात अनेक प्रश्न विद्यार्थी मित्र मला विचारत आहेत. तर त्याच प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओमधून मी देणार आहे, आणि सोबतच पुढील परीक्षांबाबत काय अपडेट आलेली आहे याबाबत सुद्धा महत्त्वाचं सांगणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये जवळपास अर्ध्याहून अधिक जे निकाल आहेत ते ऑलरेडी लागलेले आहेत. त्यामध्ये बीकॉम असेल, एमएससीच्या काही शाखा असतील, त्याचप्रकारे फार्मसी असेल, एम फार्म, बी फार्म आणि लॉच्या सुद्धा काही निकाल लागलेले आहेत. मात्र काही विद्यापीठांमधील जे काही शाखा आहेत तर त्यांच्या काल फ्रेश नोट सुद्धा आलेले आहेत आणि त्यांचे निकाल दिसत नाहीत, त्यामुळे विद्यार्थी चिंतित आहेत. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश नोट जाहीर झाल्यानंतर 24 तासांमध्ये वेबसाईटवर निकाल दिसत असतो, त्यामुळे काळजी करू नका, लवकरच तुमचा निकाल सुद्धा दिसेल. आणि अजूनही ज्या शाखांचे निकाल लागले नाही त्यांचं काय, असं जे तुम्ही विचारलंय त्यांचं उत्तर हेच आहे की येत्या जास्तीत जास्त 10 ते 12 दिवसांमध्ये तुमचे निकाल लागतील. कारण मी स्वतः अमरावती विद्यापीठामध्ये संपर्क केला आणि निकालाबाबत विचारणा केली तेव्हा असं कळलेलं आहे की जरी परीक्षा या ऑनलाईन झाल्या तरी निकाल हे लवकर लावणं एवढं शक्य नाही. कारण की कसं आहे की तुमच्या ज्या परीक्षा आहेत त्या गुगल फॉर्मद्वारे तुमच्या महाविद्यालयाने घेतल्या होत्या, मात्र तो जो काही डेटा आहे तो डेटा अजून काही महाविद्यालयांनी पाठवलेला नाही. जेव्हा सर्व महाविद्यालयांचा जो डेटा पोहोचेल तेव्हाच आम्ही निकाल आज जाहीर करू शकतो, असं विद्यापीठातील परीक्षा विभागातील माझ्या जवळच्या काही लोकांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे लक्षात घ्या की जेव्हा या सर्व शाखांचा डेटा तिथे कलेक्ट होईल तेव्हा सर्व एकत्र करून मगच तुमचा रिझल्ट जाहीर होईल. त्यामुळे येत्या 10 ते 12 दिवसांमध्ये तुमचा निकाल जाहीर होईल हे महत्वाचं लक्षात घ्या. हे झालं निकालासंदर्भात. त्यानंतर परीक्षा ज्या हिवाळी 2022 परीक्षा आहेत, उन्हाळी 2022 परीक्षा, तर त्या कशा होतील या संदर्भात विद्यापीठाने अगोदरच सांगितलेलं आहे की परीक्षा या ऑफलाईन होणार आणि त्यानुसार तुमच्या ज्या परीक्षा आहेत त्या पूर्णपणे ऑफलाईन आणि त्याही डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने होतील. जसं की बामू असेल किंवा अवांतर काही विद्यापीठ असतील त्यांनी त्यांच्या परीक्षा ऑफलाईन जरी होणार तरी एमसीक्यू असतील असं सांगितलेलं आहे. मात्र आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ज्या परीक्षा आहेत त्या प्रचलित पद्धतीने म्हणजे तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हच लिहावं लागणार आहे आणि अशाच प्रकारे त्या परीक्षा होणार आहे, हे महत्त्वाचं लक्षात घ्या. तर आशा करतो विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला नक्कीच कळालेली असेल. तर तुम्ही व्हिडिओला लाईक कराल आणि चॅनलला सबस्क्राईब कराल. मनपूर्वक धन्यवाद.